आता मी कधीपासून बघतोय ना सुनीताची जन्मा झाल्यापासून आहे का नाही वारं शुद्ध करण्यासाठी दही दूध गोमतर लिंबाचा पाला आणि 11 लिंब आता यांच्या अंगामध्ये वार आहे ते वाऱ्याला त्या दुधाची आंघोळ घालायची ती गुरुनी आंघोळ घालायला लागते आज तर त्यांना आता आंघोळ घालायची अजून एक
तुला पण आवडते ना शूटिंग काढायला डोक्यात बदल घे साधा है साधा भोला लेवर होते है टप ठेवायचा इथं टपा पडते टप ठेवायचा म्हणजे आंघोळीचं पाणी इंटरनेटच्या लाईटला जाणार नाही आणि ते टपातलं पाणी नंतर पोवाच्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं चला इथं उभं दिसते Yeah.
नारळातलं पाणी सगळ्यात शुद्ध असतं म्हणून पाच नारळाची सगळ्यात शेवटी आंघोळ द्यायची. पाच नारळ नारळ फोडायचे. घालून झाले खाली लिंब लिंबाचा पाला पडलाय हे सगळं गोळा करून त्याच्यात टाकायचं. दीदी चला याच्यात गोळा करून टाका. घ्या लिंब सगळं लिंबाचा पाला त्याच्यात टाका गोळा करून. खाली बसून व्यवस्थित गोळा करा. आणि हे आंघोळीचं पाणी वात्या पाण्यात सोडून द्यायचं. तिकडं तिकडं दाखव. हे आंघोळीचं पाणी वात्या पाण्यात सोडून द्यायचं. पायंदळ येऊन द्यायचं नाही. आणि जर वातं पाणी जवळ नसेल तर कुठंतरी झाडाच्या खोडामध्ये झाडांना वतायचं. फक्त उमराच्या झाडाला तुळशीला ते पाणी वतायचं नाही. आंघोळी उमराच्या झाडाला तुळशीला ते पाणी वतायचं नाही. एक तर वात्या पाण्यात किंवा इतर कोणत्या झाडांना वतलं तरी चालन. पारड्यांना हळद कुंकू लावायचं. पारड्या भरताना पाच पारड्या भरायच्या. पिठाचं दे उठक्या रे. पीठ घ्यायचं. पिठात मीठ टाकायचं थोडं मीठ. हे तांदूळ आणि ही वटी. वटीला बदाम खारी खाळगुण सुपारी खोबरं
जायफळ लवंग नारळ केळी आणि लिंबू आणि हा निवड म्हणा पडले बरून घ्या देवाप्पा पहिल्या नंतर आनंदाने काय खेळायचे तर वर खेळा झेपदर डोक्यावर
दाखवता नाही जोडीचा निवद घ्यायचा एक देवीचा परडीचा निवद एक परशुरामाचा निवद असे दोन निवद भरायचे वाटी तेल आणा चमचा आणा पाच अगरबत्त्या घ्या लागू ते पडल्या का पुढं बाणाला तेल घालायला कावळूबाईवरती मन अजून धर सोडवत आहे ना त्याच्यामुळे
आनंद आहे का? गडागडा बोलायचं आता बोला। काळूबाई आली सगळं काळ सारायला काळूबाई बोलायचं आनंद आहे ना। अजून काय विचारायचं? हे बेटा काय विचारायचे का? तिकड सुनीता बघाई जी मागची इडापीड आहे ती कशी निस्तरायची काय निस्तरायची काय नाही हे तू सांग। चल बरे बघ आई आता हिचे काय बी धीर केल्या द्या बऱ्या वाटते। Thank you।
Thank you.